हे जे रस्ता दिसतोय तुम्हाला आज प्रत्येक जागेवरती तर ते वीस फुटाचा रस्ता आहे सगळ्याला चांगलं आहे म्हणजे म्हणजे तुम्ही असं सिस्टीम केली आहे की रोडच्या कडपासून मध्ये रेट कमी 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 जसं लांब तर लांब पडतंय ना हा जसं सुरुवातीला आहे तिथे रेट जास्त असणार आहे आणि ही बाजू खेळण्यासाठी सगळी म्हणजे गार्डन साठी स्पेस ठेवणार आणि तुम्हाला रोड तर दिसला येण्यासाठी एकच एंट्री पॉइंट आहे अच्छा ज्यातून तुम्ही आलेलेत चालतंय मग आणि काय तुमचं म्हणजे प्लॉटिंग मध्ये काय डाऊन पेमेंट करून पुढ हप्ते हे डायरेक्ट घ्यायचं आहे का हा म्हणजे आता आमच्या मध्ये असं विचारपूस करताय तुम्ही कोणाच्या नादी लागले त्यांचे कपडे बघून तुम्हाला वाटतंय का ते प्लॉट घेणारे म्हणून म्हणजे आता ज्याची ऐपते तू घे नाही नसेल तर नाही येणार आपलं माहिती विचारण्यासाठी आलोय मी रस्त्याच्या रस्त्याच्याकडं रोज जात आहे सांगाल कुठं कसर सोडली सांगेल तर कशाला तोंडाचा बाजार करायचं तुला काय म्हणायचं नेमकं अहो त्यांच्या तुम्ही बघन त्यांच्या अवतार वरून तुम्हाला वाटे का ते पाच पाच लाखाच पर्यट घेणार आहे म्हणून हे बघा तुम्हाला सांगू का मी खरं घेणार नाही घेणार तो उद्याचा प्रश्न झाला पण माहिती असल्याशिवाय माणूस घेणार आहे का डायरेक्ट नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही माहिती देऊ नाही तर उगाच ना कामच टाइमपास करू तुम्ही नाही मला आहे तो तुम्ही वाचून लगेच इथं आले का अहो पण तसं नाही हा पाचशे रुपयाचा शर्ट आहे का बाजारातला की गेला डायरेक्ट घेतला निघला तेच मग तेच म्हणते ना तुमचं ते यांचे तुम्हाला बघ म्हणजे ऐपत तरी आहे का घ्यायची बघ त्यांचे कपडे ते चप्पल अहो आता ऐपत येऊ काय आता साधारण माणूस आहे सर्वसामान्य माणूस आहे मी त्याला काय आलोय चौकशी करा असले हप्ते तुमच्या आम्हाला फेडायचे ऐपत असली तर घेऊ तुम्ही डायरेक्ट काय करायचंय काय असं म्हणत नाही काय घ्यायचंय का नाही मोकरा नाटक न करू असं म्हणते घ्यायचंय का नाही म्हणजे नाही तुम्हाला घ्यायचं असेल तर सांग मला सांगा माहिती देतो नसं घ्यायचं काम हा मग घ्यायचं ना म्हणून तर आलोय मी अहो तुम्ही यांच्या नादी अवकाशाला त्यांची ऐपतच नाही घ्यायची तुम्हाला एक मिनटं नादी लागत म्हणजे मॅडम तुमचं काम नाही सांगायचं तो तुम्हाल तुम्हाल तो तुम्हाल तुम्हाला घ्यायचं असेल तर आम्ही तुम्हाला माहिती माझा प्रश्न झाला तुम्हाला इथं पगार कशासाठी ठेवलंय तुमचं काम करा तुम्ही आम्हाला पगार देताय का इथं जो देतोय ना त्यांनी कशाला ठेवलंय तुम्हाला इथं माहिती देण्यासाठीच ठेवलंय ना कपडे बघून लायकी काढता का तुम्ही माणसाची जाऊ द्या घ्यायचंय का तुम्हाला घ्यायचं का म्हणजे कितीला आहे तुझा प्लॅट सगळे प्लॉट कितीला कितीला माझी तेरा एकर प्लॉट आहे काय चष्ट आहे काही हा तेरा एकरच आहे ना तुम्हाला तुम तुम घ्यायचं तुम का नाही नाही पाच दोन गुंठ घ्या नाही पाच गुंठे घ्या तुमचं काय घ्यायचं असेल घ्यायची लायकी नाही तुम्ही कशा बोरी काम डोकं तुला लायकी बघायची ना माझी पाच मिनिटात तुला लायकी सांगतो काय करणार पाच मिनिटात सांगतो ना काय करणार आहे फोन करून फोन तर जुन्या काळातला कोणता एकतीस दहा दिसतोय का सदोतीस दोनशे काय अहो त्यांचे कपडे ते अवतार बघा ना कुठून घेणार आहे तुला दाखवतो ना अवतार माझा हॅलो ए संदीप चेकबुक घेऊन रे माझं हा लवकर आहे जरा काय फक्त रुपये देऊन का नाही ऍडव्हान्स नाही वीस हजार तर मी तुम्हाला पेड्याला खर्च करतो प्लॉट घेतल्यानंतर तुम्हाला कळत ना मी काय घेतो काय नाही आता हा ते तसले तुमचे ते कोपऱ्यातले दीड दीड लाखाचे फ्लॅट आहेत ना प्लॉट ते राहू दे तसेच हे तुमचे जे फ्रंटचे आहेत ना सगळे तीन तीन लाखाचे प्लॉट हे सगळे घेणार आहे मी तुमची काय कागदपत्र असतील ते रेडी करून किंमत ठेवायचे बरं हे पाच लाखाचे आहेत ना हे घेऊन टाकतो नंतर उद्या पुढच्या वेळी तीन चेवी तीन लाखाचे घेऊन टाकतो त्याला कायच घेणार आहे का माझीच गाडी त्याचं काय माहिती आहे का मॅडम आम्ही पडतो शेतकरी माणसे आम्हाला कसं काय आपलं साधं राहायची सवय आणि तुम्ही आमची काय होतं कपड्यावरूनच आमची ओळख काढायला निघता पारक ठरवायला निघता आमची तर ते तुमचा तेरा एकराचा आहे ना सगळं प्लॉटिंग आमचं दहा एकर उशी आणि आता चार एकर डाळीम गेले आमचं कळलं का दोन शेनी बाजार होतं यंदा डाळिंबवाली तर साधी समजूच नका तुम्ही काय आपलं रानात बारी बिरी द्यायची असते तेवढं असतो या बी असले कपडे हो। बरं चला तुम्हाला काय सांगण्यात मजा येईला हां हाय हाय तुमचं कितीला म्हणलं हे हे ए... तीन लाख रुपये गुंठा फ्रंट आहे तीन लाखाचा गुंटा आहे तुमचा अच्छा एक गुंठा आहे ना पाच लाखाचा तुमचा दोन गुंठा आहे का तेवढा दोन गुंठ्याचा आमचा उकांडा आहे कळलं का आमच्या गुरांचं शान असतं ना ते त्याच्यावर टाकतो आम्ही दोन गुंठा तुमचा बरं हा एक दोन ऐका ना ऐका ना आपण रिक्षे प्रोसेस करू ऑफिसला चला कशाला प्रोसेस म्हणजे काय तसलं मी काय हप्ता हफ्त बिफ्त पाडून नाही येणार हे चेक घ्या तुमचा डायरेक्ट तुमची काय असेल ते अमाऊंट सांगा एक दोन ए बाई ते कॅल्क्युलेशन कर चला एक दोन तीन आए चार पाच सहा एक मिनटं इतर हिशोब करायचा आहे का पाच पाच लाखाचं प्लॉट येत हे पुढचं चार पाच पाच लाखाचं ना किती झालं पाच चोक वीस आणि ते मागचं तीन तीन लाखाचं तीन एके तीन तीन दोन हे सहा म्हणजे वीस आणि ते सहा सव्वीस झालं ना सव्वीस लाख जे यायला याला का सव्वीस सव्वीस लाखल उखंड येत आमची सव्वीस लाख तर काय डाळिंबाचे एका अकराच्या सव्वीस लाख झाले ते आमचं सव्वीस लाख तारीख काय आज सव्वीस तारीख सव्वीस एकदा साहेबांशी बोलून घेतला असताना तुमच्या साहेबांना सांगा फोनवर आमच्याशी बोलून घ्या कळलं का हा हे चेक घ्या फाडून तुम्ही आणि काय असेल ती कागदपत्र आहे ना माझा ॲड्रेस सांगा तुम्हाला येऊ त्याच्यावर पाठवून द्या कळलं का ते काय आहे आमच्या फवारण्या आहेत असल्या कामापेक्षा काय फवारण्या जर हुकल्या का आमच्या आहे आम ना दोन कोटच्या डाळिंबाचं नुकसान होईल हे कुठे हे दोन आणि तीन लाखाच्या प्लॉट पाहिजे त्याचं नुकसान करताय तसं काय माहिती सर आजकाल माणूस कपड्यांमधून मा आणि बुटांमधून जज करता त्याची आयपत किती ते सर सांगितलं चुकलं माझं मी सॉरी बोलते तुम्हाला पण काय मॅडम सांगू का तुम्हाला कपड्यावरून आणि बुटा सुटावरून कोणाला जज नका करू तुम्ही हा देव सुद्धा कुठलं रूप घेऊन येऊन सांगता येत नाही तर तुम्ही माणसाची पारख करता सांगा जरा समजून त्यांना कळलं का आणि मॅडम परत कुठलाही इथं माणूस आला का अहो बिचारा पुंजी पुंजी जमा करून तुमचा प्लॉट घ्यायला येतोय तेव्हा त्याला ते आपलं जरा आदर आणि मान आणि विचारपूस करा तो काय तुमचा फुकट नाही प्लॉट घ्यायला येत कळलं का चल सर जाऊ त्या हा या तुम्हाला गाडी लावून ये बाजूला नमस्कार मित्रांनो आत्ताच तुम्ही बघितल्यानुसार जो व्हिडिओ आहे त्यातून आम्हाला फक्त संदेश देण्याचा उद्देश आहे हे फक्त मनोरंजनाचा हेतू आहे दुसरा काहीही उद्देश नाही आहे तुम्ही आमचे असेच व्हिडिओ बघत राहा आणि मनोरंजन होतच राहील धन्यवाद